गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी पांढरगौडा पोलिसांना अपयश येत असून प्रहार जनशक्ती पक्ष आणि ग्राहक प्रहार संघटना यांच्या वतीनं 15 ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. मध्य प्रदेशातून नागपूर मार्ग हैदराबाद कडे जाताना महाराष्ट्र चेकपोस्टवर न थांबता ट्रक तेलंगणा राज्याच्या हद्दीतून जाताना पाठलाग करून RTO ने पकडला. प्राथमिक अहवालानुसार 50 ते 60 बैल ट्रक मध्ये होते. ट्रक पकडल्याची माहिती विलास पवार यांना मिळताच प्रहार ग्राहक संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नवलेकर यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट दिली असता पोलिसांनी पंचनामा करून कारवाई करून ट्रक श्रीकृष्ण गोरक्षण दुर्भा येथे पाठवण्यात आला. त्या ट्रक मधील बैलांना JCB द्वारे उतरवण्याची प्रक्रिया अत्यंत क्रूर पद्धतीने सुरू होती. याची माहिती प्राप्त होताच प्रसाद नवलेकर आणि विलास पवार हे या ठिकाणी दाखल झाले. कारखान्यात गोवंश नेत आहे का असा भास होतो, पण ज्यांचा आपण जीव वाचवतो त्यांचे असे हाल होताना ट्रक मधून काढताना कुणाचा जीव जातो तर कोणाचे हाड तुटतात, कोणाला जखम होते, तर 2 दिवस उपाशी पाण्याविना ठेवून त्यांचा प्रवास मध्य प्रदेश नागपूर मार्गे आंध्र असा होतो. सर्व काम हफ्ते बंदीतून होतात. महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार असून गोवंश तस्करीच्या वाढत्या घटना पाहता आश्चर्य वाटते. करंजी पोलीस चौकीवर मोठे चेकपोस्ट बसवण्यात यावे तरच गोवंश आंध्रमध्ये जाणार नाही. सध्या करंजी पोलीस चौकीवर 1,00,000 रुपयांची वसुली सुरू आहे. पांढरकवडा यवतमाळ मार्गे जाणारे प्रत्येक वाहन थांबवली जातात, पण नागपूरवरून येणारे वाहन फार कमी थांबवले जातात. पांढरकवडा येथे जवळच असलेल्या आंध्र चेकपोस्ट बॉर्डरवरून मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होत असून यावर कोणत्या प्रकारचा आळा घातला जात नाही. आणि जेव्हा बजरंग दलाची विषय त्याचे कार्यकर्ते जेव्हा यांना फोन करतात तेव्हा तो ट्रक पकडला जातो, पण रोज सरासरी 2-4 ट्रक गोवंशाची इथून जात आहे आणि याला प्रतिबंध घातल्या जात नाही आहे. कालच इथे बोरज इथलं जे चेकपोस्ट आहे आंध्राचा, त्या चेकपोस्टवर एक ट्रक पकडला. ट्रक पकडल्यानंतर त्याचा पंचनामा झाल्यानंतर तो तेथील दुर्भा या गावाच्या गोरक्षणकडे सुपूर्द केला आणि सपोर्ट केल्यानंतर तिथले जे जनावरं बांधलेले होते आणि ते काढताना अक्षरशः JCBचा वापर करून त्यांना काढण्यात आला. एकत काही जनावरंसुद्धा मेल्या जातात. वास्तविकता हे जनावरांची तस्करीच बंद व्हायला पाहिजे, याकरता ग्राहक प्रहार संघटना व प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास पवार हे 15 ऑगस्टपर्यंत जर याला निर्बंध न बसल्यास आमरण उपोषणाचा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे. याबाबत विविध पक्षांचे कार्यकर्ते या उपोषण मंडपाला किंवा उपोषणात सहभागी होणार आहे. शासनाने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी ग्राहक संघटनेतर्फे करण्यात येत आहे. रात्री 12 वाजेनंतर आम्हाला वाहन थांबवता येत नाही असे करंजी पोलिसांनी सांगितले.